पीडीसीसी बँक रात्रभर सुरू ठेवल्यानं पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. मतदानाआधी रात्री 2 पर्यंत बँक सुरू राहणं असं कधी घडलं नव्हतं. निवडणुकीची प्रक्रिया स्वच्छ शुद्ध आहे की नाही याची शंका येते असंही या दरम्यान शरद पवारांनी म्हटलं. 2 दिवसांपूर्वी रात्री 1 वाजता 2 वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा रात्री उघडली होती. म्हणजे असं घडलं की रात्री 2 वाजता ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी बँकेची शाखा उघडी जाते. ती सारी सोप जाताच येतात. व्यवहारच्या ठिकाणी चालू असतो. हे कधी घडलं नव्हतं. महाराष्ट्रात घडलं नव्हतं. पण या वेळेला घडलं. त्याचा अर्थ निवडणुकीची प्रक्रिया कितपत स्वच्छ शुद्ध आणि अशा प्रकारची आहे का नाही. यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊन का पाहत राहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.